बऱ्याच दिवसापासून चर्चा होती की छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा उमेदवार कोण, आणि आज त्या नावाची घोषणा झाली. मला एक सांगायचं की मला जी उमेदवारी दिली महायुतीनं बाळासाहेबांच्या आशीर्वादानं, एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादानं, आणि देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजित दादा असतील, महायुतीच्या सर्व नेत्याच्या आशीर्वादानं, मनसेचे नेते असतील ठाकरे साहेब, सगळेच यांच्या सगळ्याच्या आशीर्वादानं या जिल्ह्याची उमेदवारी ही मला मिळालेली. निश्चित मी त्यांचं सगळ्याचं खरोखर मी त्यांचं आपण त्याचं म्हणजे आभार व्यक्त करतो, आणि मी आपल्याला खात्री देतो की जो माझा विश्वास तिथं टाकला ते निश्चित मी ते विश्वास सार्थ ठरेल असं मी आपल्याला सर्व जनतेला ग्वाही देतो. आणि सगळ्या जनतेच्या आशीर्वादानं, मतदाराच्या आशीर्वादानं, कार्यकर्त्याच्या सगळ्याच्या आशीर्वादानं, नेते मंडळीच्या आशीर्वादानं निश्चित ही जागा नरेंद्र मोदी साहेबाला तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी निश्चित ही जागा सगळ्याच्या आशीर्वादानं ही निवडून आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा आजच्या प्रसंगी मी आपल्याला सांगतो. सर, मतदारांनी का मतदान करावं? मतदारांनी मतदान का करावं? मी ह्या जिल्ह्याचा 2 वर्ष पालकमंत्री राहिलो, आणि या जिल्ह्यात मला जे काही पालकमंत्री म्हणून काम करतात, शहरात अनेक रस्ते करण्याचं काम केलं, अनेक स्टेडियम असं, अनेक विकासाचे कामं आपण करण्याचा प्रयत्न केला, जिथं जिथं मला निधी देता येईल ते काम करण्याचा प्रयत्न केला, आणि ग्रामीण भागात सुद्धा सगळे खेडोपाडी निधी देण्याचं काम केलं, विकासाचं काम केलं. आणि विशेष म्हणजे ह्या शहराला सगळ्यात महत्वाचं जर काम कोणतं असेल या शहरात तर ते पाणी पुरवठ्याचं काम आहे. अनेक वर्षाची योजना राखडलेली, मी पालकमंत्री झाल्याच्या नंतर ह्या कामाला गती दिली. आता ह्या शहराचा जो महत्वाचा विषय आहे हा सगळ्यात जास्त पाण्याचा विषय, आणि मला वाटतं की मी सगळ्यात पहिलं जर काम कोणतं करीन तर ते पाण्याचं, रस्त्याचं, सगळ्या ज्या काही सुविधा आहे मूलभूत सुविधा हे देण्याचं काम मी करणार. मला एक सांगायचं, कोणाचंच आव्हान कारण आमचे सर्व शिवसैनिक, तुम्हाला सांगतो उमेदवारी जरी उशीर लागला होता पण महायुतीचा उमेदवार म्हणून सर्व महायुतीच्या पदाधिकारी हे कामाला लागले होते. तुम्हाला वाटत होतं महायुतीचा उमेदवार कधी होतो जाहीर कधी नाही, पण आमच्या महायुतीचं म्हणजे शिवसेना असन, भाजप असन, राष्ट्रवादी असन, आरपीआय असन, मनसे असन, रासपा असन आणि प्रहार असन, हे सगळे कार्यकर्ते तुम्हाला सांगतो हे कामाला लागले होते. त्याच्यामुळं कुठेही काम थांबलेलं नव्हतं. मी सांगत होतो की महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराला आपण मतदान करायचं हे आम्ही प्रत्येकाला सांगत होतो, त्याच्यामुळं आमचं काम तर चालू होतं. साहेब, विनोद पाटील आपल्या उमेदवारीवर ठामित त्यांनी सांगितलंय, 2 आमदार आणि एका राज्यसभा खासदारांनी माझ्या नावावर विरोध केला म्हणून माझं तिकीट मला नाकारण्यात आलं आणि मी अपक्ष म्हणून ठाम आहे, काय सांगतो? ठीक आहे, आता त्याच्यावर मी काही बोलणार नाही, पण लोकशाहीत उमेदवारी मागणं हा सगळ्याला अधिकार आहे. त्याच्यामुळं पार्टीनं महायुतीनं मला उमेदवारी दिलेली, आणि मला वाटतं अपक्ष कोणी राहणार नाही, आम्ही सगळे बसून, कारण उमेदवारी मागेपर्यंत सगळ्याला अधिकार, पण एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सगळ्यांनी काम केलं पाहिजे या मताचा मी आहे, आणि मला वाटतं विनोद पाटील तसं काही करणार. आणि आज आत्ता शहरात मुसळधार पाऊस झाला, आणि आपण बघितलं असं की अनेक झाडं कोसळली आणि बरंच शहरात नुकसान झालं. जे काही नुकसान झालं असं त्याचं निश्चित पाहणी करून कलेक्टरला वगैरे महानगरपालिकेच्या आयुक्ताला यांना आदेश देऊन त्याची पंचनामा करून जी जी काही मदत करता येईल ती मदत करते.